सातारा जिल्ह्यातल्या अत्यावश्यक सेवा देणारी सर्व दुकानं वगळता इतर दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनानं घेतलाय. मात्र या निर्णयाला व्यापारी संघटनांनी विरोध केलाय. साताऱ्यातल्या खन आणि भागामध्ये व्यापारी संघटनांनी राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी देखील केली. राजपथ इथल्या अनेक व्यापाऱ्यांनी दुकानं उघडण्यास सुरुवात देखील केल्याचं सध्या तिथे चित्र पाहायला मिळत आहे. आणि या व्यापाऱ्यांशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी तुषार तपास यांनी. साताऱ्यात लॉकडाऊनला विरोध होत आहे. इथल्या व्यापारी संघटनांनी आता याला विरोध करायला सुरुवात केलेली आहे आणि साताऱ्यात टप्प्याटप्प्यानं सर्व व्यापारी पेठ जे आहेत तिथली दुकानं उघडायला सुरुवात झालेली आहेत. काही व्यापारी आता आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया. नेमका विरोध आहे तुमचा या लॉकडाऊनला, कशा पद्धतीनं आता तुम्ही दुकानं उघडायला सुरुवात केलेली आहे? ॲक्च्युली बघायला गेलं तर आमचा लॉकडाऊनला विरोध हा पूर्णपणे आहे. पुढं पाडवा आहे, लग्न सराई चालू आहे, लोकांनी सगळ्यांनी माल त्या पद्धतीनं भरलेला आहे दुकानात, आणि अशा वेळेला जर दुकानदारी बंद केली तर आमच्यावर सुद्धा उपासमारीची वेळ येईल, आमच्या कामगारावर उपासमारीची वेळ येईल आणि लोकांची गैरसोय होईल. त्यामुळं आम्ही आत्ता आमची दुकानं चालू केलेली आहेत. करोना हा व्यापाऱ्यामुळंच होतो असा हा ग्रहित झालेला आहे. बाकी MIDC चालू, सगळे अन्नधान्य चालू, मेडिकल चालू, तुमचे शेती माझं बार चालू, इथं गव्हर्नमेंटला इन्कम येतं ते सगळे चालू. जिथं आम्ही इन्कम टॅक्स भरतो, सगळे सेल्स टॅक्स भरतो, GST भरतो, जिथं व्यापारी एक परिपूर्ण सगळे टॅक्सेस भरतो, त्याच्यावरती हा अन्यायकारक केलेला आहे. ठीक आहे, आम्हाला तुम्ही अजून निर्बंध जेवढे कडक करायचे तेवढे करा. आम्ही ॲग्री आहे की बाबा 1,000 ते 10,000 रुपये दंड लावा आम्ही जर नियम तोडला तर कुठला, पण हे असं अन्यायकारक बंद आम्हाला मान्य नाही आहे. व्यापारी संघटना आक्रमक झालेल्या आहेत. एकूणच आता तरी राज्य प्रशासनानं याच्यावर विचार करण्याची वेळ आलेली आहे. व्हिडिओ जर्नालिस्ट अनुराग दिवारसह तुषार तपासे, सातारा. विठू माऊलीचा गजर म्हणजे गृहमंत्री बदलल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सकाळी पक्षातल्या महत्वाच्या नेत्यांबरोबर चर्चा केली. शरद पवार यांच्या सिल्वरओक या निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील उपस्थित होते. परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची CBI चौकशी करणार आहे, त्यामुळे काय अडचणी येऊ शकतात याबाबत या बैठकीत चर्चा झाली. भाजपा राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. पवारांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी भेट घेतली. शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आलो होतो अशी प्रतिक्रिया यावेळी खासदार उदयनराजेंनी दिली. हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात अनिल देशमुख सुप्रीम कोर्टात आव्हान देणार आहेत. अनिल देशमुख आज सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करतील. ऑनलाईन पद्धतीनं ही याचिका दाखल केली जाईल. मुंबई हायकोर्टानं CBI चौकशीचे आदेश देऊन 15 दिवसात चौकशी अहवाल देण्यास सांगितलं होतं. आई भवानीचा गजर म्हणजे